सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार याचीच. राष्ट्रवादी आणि इतर राजकीय पक्षातील नेत्यांना कोण अध्यक्ष व्हावं असं वाटतंय पाहूया. साहेबांचीच कन्या असल्यामुळे साहेबांचे डिसिजन, साहेबांनी नेमलेले माणसं, त्यांचं काम देशातलं हे त्याची पूर्ण जाणीव सुप्रियाताईंना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमचा माझा तरी पर्याय तोच असू शकतो. मी जेवढं त्यांना ओळखते तेवढं ते अतिशय बॅलन्स्ड आणि त्याही पुरोगामी विचारांना मानणारा आहेत. आणि सुप्रियाताईंना मोठं झालेलं बघणं हे सगळ्यांनाच आवडेल, आम्हाला तर नक्कीच आवडेल, पण महाराष्ट्राला पण आवडेल. मैं ऑलरेडी पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष हूँ और ये पद मेरे लिए मैं समझता हूँ कि बहुत गौरवशाली है. बहुत कुछ उसमें मेरे पास जिम्मेदारी पहले से ही नेशनल लेवल पे पवार साहब के साथ काम करते हुए मुझे मिली हुई है. मैं पार्टी का पहले नेशनल जनरल सेक्रेटरी था, अब पार्टी का मैं प्रथम नेशनल वाइस प्रेसिडेंट बना हूँ. तो इसलिए मुझे कोई मुझे कोई ऐसी दिलचस्पी नहीं है कि अध्यक्ष बनूँ. लेकिन मैं इतना ज़रूर कहूँगा कि हम जो भी पवार साहब के फैसला पहले क्या होता है उसके बाद ही ये अगले फैसले की बात हम करें. नाही आता राष्ट्रवादीची पहिली धुरा कुणाकडे जाते एकदा हे पाहू द्या, त्यांचा निर्णय होऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यानंतर खरं कळेल की नेतृत्व कोण करते, मग त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवर पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून राहतं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे